नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. फ्रान्सचे 3 राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल, ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलावर दाखल. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त. पिंपरी चिंचवडमध्ये डुक्कर आणि कुत्र्यांचा धुमाकूळ, डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. यवतमाळमध्ये रोडच्या निकृष्ट कामाने रोडवरील डांबर गेले वाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर. आणि साताऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा अनोखा संदेश. 2200 विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडूच्या मूर्त्या. आता बघूया सविस्तर वृत्त. राफेल लढाऊ विमानांच्या राजकीय वादानंतर फ्रान्सची 3 राफेल लढाऊ विमाने भारतीय वायुसेनेच्या ग्वालियर मधील एअरबेसवर दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या पीच ब्लॅक युद्ध सरावातील ही विमाने आहेत. फ्रान्सच्या 3 लढाऊ विमानांसह एक ऍटलास 400M मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक C-135 रिफ्युलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली. यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याची शक्यता आहे. ग्वालियर एअरबेसवर भारताच्या मिराज 2000H लढाऊ विमानांची स्क्वॅड्रन तैनात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे. सरकारने दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे. बघता बघता पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत झाले आहे. मोटार वाहन रोजच्या गरजेचे आहे. दिवसाकाठी रोजंदरी 150 रुपये मजुरी मिळत असून 90 रुपये पेट्रोलमध्ये जात असतात. त्यामुळे खर्चाचे बजेट विस्कळीत झाले आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने सामान्य जनतेचा पेट्रोल दरवाढीने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आणि कामगार आणि मजूर लोक काय पैसे पेट्रोल टाकून गाडीमध्ये, आणि ह्या कामगारानं 100 रुपये मजुरी, 150 रुपये मजुरी कमावायची आणि 90 रुपये पेट्रोल भरावं. आता का गाड्या विकाव का नाही चालवा का मजुरी बंद करून टाकावं. जेवाचे वाचून राहिले पेट्रोल जाणं, बाकी काही विषय नाही आहे. जेवणाचे कोणतं काही सुचत नाही, आलं का पेट्रोल टाकावं लागतं आणि तेच महाग आहे. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव परिसरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. याचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर गिफ्ट देऊन आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव परिसरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडून डुकरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर गिफ्ट देऊन आंदोलन केले. थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा उपद्रव वाढला आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेला निवेदनही दिले होते, मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेट दिल्याचे नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले. या वैद्यकीय अधिकारी आपल्या महापालिकेचे, यामध्ये 1.5 वर्षापूर्वी मी एक पत्र दिलं होतं की शहरामध्ये मोकाट डुकरं आणि मोकाट कुत्री प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत, त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा. आज तगायत 1.5 वर्षामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आणि शहरामध्ये सर्वत्र माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 24 300 ते 400 डुकरं सर्रास फिरतात आणि त्याच्यापासून माझ्या प्रभागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. आत्ता आपल्या शहरामध्ये सर्वत्र साथीचे आजार पसरलेले असताना अशा पद्धतीने जर समजा डुकरं जर परिसरामध्ये फिरत राहिली तर या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याला निश्चितपणे धोका आहे. अनेक वेळा प्रशासनाचा पाठपुरावा करून देखील प्रशासन याच्यावरती जबाबदारीने कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे. त्यामुळे आज मी या ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त आष्टीकर, त्याचप्रमाणे आपले वैद्यकीय अधिकारी रॉय साहेब यांना
एक जिवंत डुकराचं पिल्लू या ठिकाणी भेट देऊन त्यांना हा प्रश्न कसा जनतेशी निगडीत आहे आणि त्याच्यापासून किती लोकांना त्रास आहे हे आज या ठिकाणी आपण दाखवून दिलेलं आहे. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड. यवतमाळमधील सावरखेडा ते उमर विहीर या डांबरी रोडवर डांबर पावसामुळे वाहून गेले आहे. 4 महिन्यांआधी 1,85,00,000 रुपये खर्च करून हा रोड तयार करण्यात आला होता. या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. राळेगाव मतदारसंघ हा आदिवासी आणि ग्रामीण मतदारसंघ असल्याने या ठिकाणी निकृष्ट कामे करून अधिकारी आणि पदाधिकारी हे आपले खिसे भरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघातील सावरखेड उमर विहीर हा डांबरी रोड 1,85,00,000 रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. परंतु या रोडवरचे डांबर 3 महिन्यात वाहून गेल्यामुळे रोडमधले गोटे आणि माती वर दिसून येत आहेत. रोडच्या बाजूला मुरुमाऐवजी मातीचा वापर केला आहे. हा रोड 4 महिन्यांआधीच तयार करण्यात आला होता, त्यामुळे या रोडचे काम किती निकृष्ट दर्जाचे असेल हे समजून येते. रोडचे काम सुरू असताना निकृष्ट कामाची तक्रार सुद्धा करण्यात आली होती, परंतु ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग राळेगाव यांचे चांगले संबंध असल्यामुळे अधिकारी यांनी लक्ष दिले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे सरकारचे कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. तक्रारदार विनीश घोसले यांनी मंत्रालयात या निकृष्ट कामाची तक्रार दिली आहे आणि याबाबत चौकशी सुद्धा होणार आहे. परंतु राळेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जर काम सुरू असताना लक्ष दिले असते तर सरकारचे कोटी रुपये पाण्यात गेले नसते. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केले त्यांना निलंबित करावे आणि ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी गावकरी करत आहेत. त्यावेळेसची पोझिशन हे होती, हे पूर्ण सिलकोट निघून आता फक्त मुरमाचे खडे वगैरे दिसून आले. याच्यात सिलकोटची ही थिकनेस होती, जवळपास 10 mm सिलकोट उडून गेला आहे कामातून. आपण पळसकुंड सावरखेडा उमरवीर रस्त्याच्या कामावर आलो आहे आणि या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनी पांढरकवडा यांनी. आणि या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी तक्रारीचे फॉलोअप घेऊन माननीय ई साहेबांना आदेशित केले होते व त्यांची चौकशी सुरू आहे. तर रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई कराव म्हणून मी पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. शालिनी प्लस साठी महेश भोयर, यवतमाळ. साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा अनोखा संदेश दिला आहे. या विद्यार्थ्यांनी 2,200 शाडू मातीपासून शाळेतच गणेश मूर्त्या बनवल्या आहेत. गणेश मूर्ती बनवण्यास प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पण आपण याचा जराही विचार करत नाही. मात्र या सगळ्या गोष्टींची जाणीव लहानपणीच झाली तर भविष्यात आपला देश सुजलाम सुफलाम राहील. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून शाळेतच गणेशाच्या मूर्त्या आपल्या हाताने तयार केल्या आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेने गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर तब्बल 2,200 मुलांनी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्त्या बनवल्या आहेत आणि याच मूर्त्या ते आता आपल्या घरी सुद्धा बसवणार आहेत. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी लहान मुलांनी दिलेला हा संदेश नक्कीच कौतुकास पात्र आहे. हा जो शाळेने उपक्रम घेतलाय खूपच चांगला आहे. याने अनेक मुलांच्या घरी काय काय गणपती बसवतात काय काय नाही बसवत, पण याच्यामुळे खूप निसर्गाची हानी होत नाही. व हे गणपती आम्ही शिकवले ती आणि बनवले ती, त्याचा अनुभवही आम्हाला भेटला. व आम्हाला मार्गदर्शन करणारे नवले सर, माळे सर व दांडेकर सर यांनीही आम्हाला खूप मार्गदर्शन केलं गणपती बनवण्याबाबत. व सूचना देऊन प्रत्येक वर्गात प्रत्येक मुलाला पाठवले व प्रत्येकाला कसं काय बनवायचं ते सांगितले आणि त्यामुळे खूप मजा आली. व आम्हालाही खूप मजा आली, सर्व मुलांनाही मजा आली. व घोषणा देऊन थाटामाटात हा उत्सव साजरा झाला. हा उपक्रम राबवला त्याच्याबद्दल मी शाळेचे खूप खूप आभार मानते. आम्हाला खूप मजा आली हे गणपती करताना.
गणपती करताना म्हणजे आम्ही एकमेकींना विचारत सुद्धा होतो की हा कसा हा गणपती कसा करायचा, गणपतीचे पाय हात कसे करायचे. त्यामुळे खूप मजा आली, एकमेकींना आम्ही मदत केली, सांगितलं. आधी आम्ही माती वगैरे म्हणून घेतली होती. खूप मजा आली आम्हाला हा गणपती करताना. आणि शाळेनं शिक्षकांनी सुद्धा आम्हाला गणपतीचे वेगवेगळे पिक्चर्स वगैरे दाखवले, त्यामुळे ते बनवायचे कसे हे सुद्धा दाखवलं. त्यामुळे शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि शिक्षकांनी आणि जी मुलं म्हणजे आमच्याच बरोबरचे विद्यार्थी आम्हाला व्हॉलेंटियर्समधून दिले होते, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे त्यांचे सुद्धा आभार. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. अहमदनगर जामखेड रोडवर इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलंय. अहमदनगर जामखेड रोडवर साई भक्तांच्या इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. पुलाचा कठडा तोडून खाली कोसळल्याने गाडीतील 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. 8 जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. नगर जामखेड रोडवरील पोखरी फाटा गावाच्या शिवारातील एका ओढ्याच्या पुलावरून जाताना साई भक्तांच्या इनोवा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पुलाचा कठडा तोडून खाली झाडाझुडपात कोसळली. जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांनी तातडीने मदत पाठवून जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हैदराबाद येथील प्रवासी वाहन इनोवाचा ऍक्सिडेंट झालाय पोखरीजवळ. तर त्यामध्ये 8 रुग्ण आहेत, त्यामध्ये 3 एकदम सिरियस आहेत आणि 5 बाकी सर्वांना ग्रामीण रुग्णालयात जामखेड येथे उपचार केलेले आहेत आणि उरलेले 3. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. पेंबळा प्रकल्पांतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित गावठाणातील 1030 प्रकल्पग्रस्तांना भूखंड प्रमाणपत्र मिळाले आहे. जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे त्यांपैकी एकाही भूखंडाची रक्कम वसूल न केल्याची माहिती समोर आली आहे. येथील संजय विठ्ठलराव डगवार हे अपंग प्रकल्पग्रस्त व्यक्ती असून ते आणि त्यांचे काही सहकारी यांनी काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या भूखंडाचे प्रमाणपत्र मिळवण्याकरता अमरावतीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. अजय लहाणे यांनी अगोदर भूखंडाचे पैसे भरा, त्यानंतरच तुम्हाला भूखंड प्रमाणपत्र मिळेल असे सांगितले. परंतु या अगोदर आपल्या कार्यालयाकडून सर्व प्रकल्पग्रस्तांना पैसे न भरता भूखंड प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचे लक्षात आणून दिले. मात्र काहीही न ऐकता उलट तुम्ही जर भूखंडाचे पैसे भरले नाही तर तुमचा भूखंड जप्त करू अशी धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संजय डगवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली किती प्रकल्पग्रस्तांना भूखंड प्रमाणपत्र वाटप केले आणि किती लोकांकडून भूखंडाची वसुली केली याची माहिती विचारली होती. आतापर्यंत एकाही प्रकल्पग्रस्ताकडून भूखंडाची रक्कम वसूल करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाणे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून मला अपमानास्पद वागणूक देऊन भूखंड प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवले, त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली असून सोबतच माझ्यासारख्या अपंगाला लोकशाहीमध्ये माणूस म्हणून माणसासारखे जगू देण्याची मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली. मी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमरावती यांच्याकडे भूखंड प्रमाणपत्रासाठी काही दिवसापूर्वी अर्ज केला, पण त्यांनी भूमिका मांडली की आधी भूखंडाचे पैसे भरा, नंतर भूखंड प्रमाणपत्र दे आणि नाही भरले तर तुमचा भूखंड जप्त करीन अशी मला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर मी माहिती जी अधिकाऱ्यात त्यांना विचारले की आतापर्यंत किती भूखंड प्रकल्पग्रस्तांना किती प्रमाणपत्र वाटप केले त्याची माहिती त्यांनी मला दिली की आतापर्यंत 1030 प्रकल्पग्रस्तांना भूखंड प्रमाणपत्राचे वाटप केले आणि कोणाकडूनही भूखंडाची वसुली करण्यात आलेली नाही. म्हणून मला म्हणायचे की हा माझ्यावर अन्याय का झाला, म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मला न्याय द्यावा आणि माझ्यासारख्या अपंगाला लोकशाहीमध्ये माणूस म्हणून माणसासारखे जगू द्यावे हीच मी जिल्हाधिकारी महोदयाकडे अपेक्षा करतो. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. वर्धा जिल्ह्यात जन्माष्टमी निमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्री चौकात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विदर्भातील महिला गोविंदांनी सहभाग घेऊन रंगत वाढवली. वर्धामध्ये नवदुर्गा सोशल संस्कृती क्रीडा मंडळ, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तसेच राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर दहीहंडी स्पर्धा येथील शास्त्री चौकात घेण्यात आली.
या स्पर्धेत विदर्भातील महिला गोविंदा पथकांनी सहभाग घेत स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेची सुरुवात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नवदुर्गा सोशल संस्कृती क्रीडा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. अमरावतीमध्ये दहीहंडी उत्सव आनंदात पार पडला. या उत्सवात 9 संघांनी भाग घेतला होता. 26 फुटांवर बांधलेली दहीहंडी धामणगावच्या फ्रेंड्स क्लब पथकाने अवघ्या 23 सेकंदात फोडली. सकाळपासूनच राजकमल चौकाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केल्यामुळे अमरावतीकरांना काही वेळ त्रास सहन करावा लागला. संजय खोडके, नगरसेवक अजय सारसकर आणि त्यांच्या पत्नी भारती सारसकर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. दहीहंडी सुरू होताच गोविंद आला रे आलाच्या घोषणांनी संपूर्ण राजकमल चौक धणाडून गेला. दहीहंडी फोडण्याकरता एकूण 9 संघांची नोंदणी करण्यात आली होती, ज्यामध्ये बाल साईनाथ मंडळ, चिचफैल, रघुवीर मंडळ आदींचा समावेश होता. दहीहंडीचा काउंटडाऊन सुरू होताच सर्व तरुणाई डीजेच्या तालावर थिरकायला लागली. 26 फुटांवर असलेली दहीहंडी धामणगाव फ्रेंड्स क्लब पथकाने केवळ 23 सेकंदात फोडली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही? यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93 70 48 48 39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. इस्लामपूरमधील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी दहीहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण मध्ये 4 वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी कशी साजरी करतात याची माहिती देताना दहीहंडी फोडण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले. राधाकृष्णाच्या वेशभूषेत मुलं आली होती. राधांनी टिपरीचा फेर धरून आनंद साजरा केला, तर बाळगोपाळांनी दहीहंडी फोडण्यात चपळाई दाखवली. राधा आणि कृष्ण या व्यक्तिरेखा समजावून देण्यात आल्या आणि अध्यक्षा सरोजिनी मोहिते यांनी प्रतिमा पूजन केले. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. नाशिक दिंडोरी तालुक्यातील परमुरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्थक दिघे असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. नाशिक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परमोरी या शिवारात कादवा नदीलगत ज्ञानदेव गुलाब दिघे यांच्याकडे टोमॅटो बांधणीसाठी मजूर काम करत असताना सार्थक तेथे खेळत होता. शेजारच्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्याने सार्थकवर हल्ला केला आणि तेथून पसार झाला. सार्थकचा तिथेच मृत्यू झाला. रविवारी रात्री जयराम दत्तू दिघे यांच्या शेतातील वासरावर बिबट्याने हल्ला केला असता त्यांचे वासरूही त्या हल्ल्यात ठार झाले, तर बिबट्याच्या हल्ल्यात दिलीप दिघे यांच्या कुत्र्याचा देखील मृत्यू झाला. मागील 8 दिवसांपासून ग्रामस्थांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे वस्तीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परमोरी शिवारात उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून कादवा नदीलगत बिबट्याला आश्रय मिळत असल्यामुळे तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे. वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. महामेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. यामुळे महामेट्रोने 2 अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या टप्प्याचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पिलर देखील उभारले आहेत.
मात्र दापोडीच्या पुढे मेट्रोचे काम ठप्प आहे. पिंपरीपर्यंत तयार झालेल्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. कासारवाडी येथील पिलरच्या सळ्या बाहेर आल्या आहेत. पिलरमध्ये सिमेंट अर्धवट भरल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिलरचे छायाचित्र विरोधी पक्षनेते साने यांनी माध्यमांना दिली आहेत. महामेट्रो नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोचे कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यताप्राप्त सरकारी संस्थेकडूनच करावे अशी मागणीही त्यांनी केली होती. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते देखील या मेट्रोच्या कारभाराला विरोध करताना दिसून येत आहेत. तर शिवसेनेकडून देखील हुशार डोक्याचे राजकारणी नसल्याने असं घडत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामेट्रोने निकृष्ट कामास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच या पिलरची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. पिलर निकृष्ट आढळल्यास त्याची दुरुस्ती केली जाणार आहे, योग्य असल्यास तो पिलर वापरला जाईल, असेही महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिराडे यांनी सांगितले. कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस परभणी यांच्या वतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या राज्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ही दरवाढ सामान्यांना परवडणारी नसल्याने इंधनावरील अतिरिक्त कर रद्द करून जनतेस योग्य दरात इंधन मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार दडपशाही करून सर्वसामान्य माणसाला दरवाढीच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. यामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, गंगाखेडचे आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, जिंतूरचे आमदार विजय बांभळे हे तीनही आमदार सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मोर्चाचा समारोप केला. या मोर्चात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये सायकल मोर्चाचा आम्ही या ठिकाणी आयोजन केले आहे. 9 महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 26 वेळेस वाढलेले आहे आणि कधी नाही एवढी प्रचंड दरवाढी पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली आहे. आजसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये आज 10-10, 15-15 पैसे 20-20 पैशाचा वाढ झालेली आहे. पेट्रोलचे दर आज 89 रुपयावर पोहोचले आणि डिझेलचे दर 76 रुपयावर पोहोचले. एवढे प्रचंड दरवाढीमुळं आज सर्वसामान्य नागरिकांचे खिसे कापले जात आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी जे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करतो ते ट्रॅक्टर चालवावं का नाही चालवावं, शेतकऱ्याच्या दारामध्ये ट्रॅक्टरसुद्धा आज उभं आहे, आज त्याला शेती करणं परवडणं झालेली आहे अशी परिस्थितीमध्ये. तर अशाही प्रचंड वाढ आहे डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये झाली कधी इतिहासामध्ये झालेली नाही. याचा विरोध करण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्व आमदार जिल्ह्याचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक मोठे सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि हे भाजप शिवसेना सरकारला आम्ही त्यांच्या कानशी मोर्चाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, हे दरवाढी त्यांनी थांबवावी. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे बहुचर्चित आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये महासमस्या असलेल्या कचऱ्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला आहे. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. औरंगाबाद हे शहर झपाट्याने वाढत चालले, त्याचबरोबर या शहराची कचरा समस्याही वाढत चालली आहे. औरंगाबादचा कचरा प्रश्न विधिमंडळात चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्र्यांनी यासाठी नियोजनही केली होती. अनेक वेळा या कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा करण्यात आली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या गंभीर समस्येचे निरसन व्हावे यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर सुद्धा काही फायदा न झाल्याने जनतेने तीव्र आंदोलन केले, मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेरीस कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेऊन या कचऱ्यावर खत प्रक्रिया करण्याचे ठरवले. या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला.
तरी मागं न हटता या कचऱ्यावर कन्नड येथे प्रक्रिया करण्यात आली आणि एक दर्जेदार खत निर्माण झाले. या खताची मोफत वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, औरंगाबाद. 6 धरणांच्या माध्यमातून कुकडी प्रकल्प उभा आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी असून राष्ट्रीय संपत्ती विकसित करण्याचे काम करत आहे. हा प्रकल्प जपण्यासाठी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमा यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. कुकडी तसेच घोडचे लाभधारक शेतकरी, पाणी वापर संस्था यांचे प्रशिक्षण शिबिर आणि महाजी शिंदे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच श्रीगोंदा येथे पार पडला. त्यावेळी पुण्याच्या कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ हे कार्यक्रमास उपस्थित होते. आपण 100 वर्ष झाले धरणं बांधून, भाटघरपासून पहिल्या धरणापासून जे सुरुवात केली आहे, 100 वर्षाची सगळे धरणं बांधून झाल्यानंतर साधारण 7-8 लाख कोटी रुपये खर्च केल्यानंतर धरणाच्यातून किती शेती होती माहिती आहे तुम्हाला? धरणाच्या पाण्यावर 18% शेती आहे महाराष्ट्राची. किती? 18%. राहिलेली 82% शेती ही विहिरीवर अवलंबून आहे, म्हणजे जमिनी खालच्या पाण्यावर अवलंबून आहे. जमिनी खालचं पाण्याची लेवल या वर्षी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 74 aquifer मध्ये म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये लांब आपण जवळजवळ 50 मीटरपेक्षा खाली गेलो. लातूर, उस्मानाबाद, सोलापूरचा काही भाग, चौथे मांकाळ, आटपाडी, जत, फलटण, दहिवडी हा सगळ्या भागामध्ये आता 1600 फुटापर्यंत बोरचं पाणी आपण घ्यायला लागलेलो आहोत. हे जे पाणी आहे ते आता भूजल विभागाचा अधिकारी झाल्यानंतर गेल्या वर्षभरातले जे काही वाचन केलं त्याच्यावर मी सांगतो, 500 फुटाच्या खाली जिथं बोअर घेतलं जातं आहे ते सगळं रामायणाच्या काळात जमिनीखाली गेलेलं पाणी आहे. ते पाणी तुमच्या पिढीमध्ये सोडूनच द्या, पुढच्या जवळजवळ 150 पिढ्यांमध्ये परत जाण्याची काही शक्यता नाही असं एकदम भूजल शास्त्र सांगतं. लक्षात आलं? 500 फुटाच्या खाली जिथं जमिनीखाली आपण गेलेलो आहोत ते पाणी परत त्या ठिकाणी जायला किमान 200 पिढ्या जाणार आहे. म्हणजे नव्या पिढीच्या हातात आपण काय आणून देणार आहे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येक किलोमीटरला आम्ही जाऊन पाणी केले, उदाहरणार्थ 18 किलोमीटरमध्ये 1 किलोमीटर उंची वाढवली तर तो 14 च्या ऐवजी सुरुवात केली चालेल. आपला 118 आहे, 113 आहे, खाली 135 आहे, काही ठिकाणी खाली फुटायला लागले त्याचे आपण क्षमता वाढवणार आहे. आणि माझा मेन टार्गेट असा आहे ज्याला आपली सगळ्यांची साथ असल्यानंतर तुमचं मला पुस्तक खरे पाहिजे की आपल्याला कालोजी क्षमता वाढवायची आहे. रोटेशन 40 दिवसाचं 25 दिवसावर ह्या वर्षी आणायचं, 1 वर्षात आणायचं, त्याला फक्त मला साथ पाहिजे. गळके दौर कोर्स करणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला बऱ्यापैकी अडचणी सांगितल्या, निमित्त हसत खेळत घेतल्या. गळचे काही होऊ देणार नाही श्रीगोंद्याचा. आपण पुढच्या वेळेस, आता मी आहे श्रीगोंद्याचं ऐकून घेतलं, सगळेच लोक ऐकून घेतील असं नाही आहे लातूर कळून, तर आपण लोकांना फक्त थोडंसं सॉफ्टली घ्यावं असे मी आवाहन करतो. सगळ्यात अडचणी आज सोडवता नाही आल्या तर आपण बऱ्याचशा आपण सोडवू शकतो. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, श्रीगोंदा. डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाविषयीची उत्सुकता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर निर्मात्यांनी सुमित राघवनचा लुकआउट केला आहे. सुमित या सिनेमात डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे. 7 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमितचा लुक अचूक येण्यासाठी टीमने खूप मेहनत घेतली. त्याच्या चेहऱ्यावरील लकब ठीक येण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले, आम्हाला अगदी सारखे दिसणारे पात्र नको होते, तर डॉक्टर लागूंप्रमाणे पद्धतशीर पात्र हवे होते. डिझाईन करत असताना आम्ही मनात ठेवले होते की सुमितने डॉक्टर लागूंची संयमीपणा, त्यांची शब्दसंपत्ती, त्यांची जगण्याची शैलीसुद्धा अंगीकारली पाहिजे. डॉक्टर लागूंचे व्यक्तिमत्व सार्वजनिक ठिकाणी वेगळे, मंचावर वेगळे आणि ग्रीन रूममध्ये वेगळे असायचे. याविषयी बोलताना सुमित राघवने सांगितले, एका लेजंडचे जीवन साकारणे हे एक स्वप्नच होते. चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी मला डॉक्टर लागूंचे आशीर्वाद मिळाले होते, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या प्रसिद्ध माणसाची भूमिका मला साकारायला दिली यासाठी मी निखिल साने आणि अभिजित देशपांडे यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.
फ्रान्सचे 3 राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल, ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलावर दाखल. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त. पिंपरी चिंचवडमध्ये डुक्कर आणि कुत्र्यांचा धुमाकूळ, डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. यवतमाळमध्ये रोडच्या निकृष्ट कामाने रोडवरील डांबर गेले वाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर. आणि साताऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा अनोखा संदेश, 2200 विद्यार्थ्यांनी बनवल्या शाळूच्या मूर्त्या. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.